आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता जर महाराष्ट्रातल्या धनगर जमातीला एकी आरक्षणाची अंमलबजावणी केली तर आमचा कोणताही आक्षेप नाही. सीआर काढण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं तात्काळ भूमिका घेतली पाहिजे. सोमवारी 23 तारखेला सकाळी 11 वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रास्ता रोको करा. हायकोर्टानं आमची याचिका रद्द केली. आता राज्यभरातून मागणी अशी होते, राज्य सरकारनं जर मान्यच केलाय की या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही, 3 वेळा शपथपत्रावरती लिहून दिलंय, तर कशा पद्धतीचा जीआर सरकारनं काढावा आणि महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा यासाठी गेल्या 6 महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं सुरू आहे. आता सध्या पंढरपूर आणि लातूरला गेल्या 12 दिवसापासून उपोषण सुरू आहे. समाजाची मागणी तीव्रतेनं वाढतीये. आम्ही सरकारकडे ही विनंती केली, काल समितीची बैठक झाली, रविवारी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक झाली, आज परत एक बैठक होतीये आणि आम्ही त्या बैठकीमध्ये कालच्या सगळी कागदपत्रं ही सरकारकडे दिलेली आहेत की आदिवासी जमातीच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देता येतंय. कारण मागच्या 1.5 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं 6-1 या बेंचनं या देशातल्या एससी आणि एसटी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि उपवर्गीकरण करण्याचे अधिकार हे राज्य सरकारने दिलेले आहे. आदिवासी जमातीच्या नेत्यांच्या मी गेल्या 3-4 दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल माध्यम असेल, त्यातून मी त्यांचे वाईट ऐकतोय. तर त्यांचंही म्हणणं काय आहे की आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता जर महाराष्ट्रातल्या धनगर जमातीला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केली तर आमचा कोणताही आक्षेप नाही आणि तशीच मागणी आम्ही राज्य सरकारने केली की तुम्ही आम्हाला त्यांना ए करा, आम्हाला बी करा. असं म्हटल्यानंतर सुद्धा काही आमदार आदिवासी जमातीचे, काही नेते मंडळी सातत्यानं या विषयाच्या विरोधामध्ये बोलतायत, रस्त्यावरती उतरतायत, आंदोलन करतायत. सोमवारी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेल रोको, रस्ता रोको, मुंबईला येणारं पाणी सुद्धा आम्ही अडवणार अशा पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून मी आज महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना, नेते मंडळींना विनंती करतोय की आता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे. आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मागतोय, तरी सुद्धा राजकीय हेतून प्रेरित होऊन जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा जीआर काढू नये यासाठी सरकारवरती कोणी दबाव आणत असेल आणि तर आपण शांत बसता कामा नये. अभी नाही तो कभी नाही, आता रात्र वैऱ्याची आहे. धनगर समाजाच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही कुठल्या पक्षात आहात, तुम्ही कुठल्या गटात आहात, तुम्ही कुणाला मानता हे सगळं बाजूला ठेवा आणि सोमवारी 23 तारखेला सकाळी 11 वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रास्ता रोको करा. सरकारला पण कळालं पाहिजे की धनगर समाज कशा पद्धतीने एकवटलाय आणि ज्या पद्धतीनं आदिवासी जमातीचे नेते मंडळी हे कारण नसताना या सगळ्या विषयामध्ये राजकारण आणतायत त्यांनाही आपली ताकद कळेल. आणि म्हणून गट गट पक्ष पार्ट्या सोडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन सोमवारी आपल्याला करायचं आहे. कारण आता ही बोलायची वेळ का आली, आज आम्ही व्यवस्थितपणे संविधानिकपणे सरकार म्हणतोय धनगर राज्यात नाही, आम्ही म्हणतोय तिथं धनगर आहे तर जीआर काढा. हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं तशा पद्धतीनं उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारला मान्यता दिलेली आहे. असं व्यवस्थितपणे संविधानिक रीत्या आम्ही सगळं मागत असताना जर कोणी या गोष्टीला विरोध करत असेल आणि सरकार पण वेळ काढूपणा करत असेल तर सरकारलाही आमचं सांगणं आहे की जे बाबरा गावातल्या धनगरांचे दाखले रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी स्ट्रिक्टली सूचना देऊन सुद्धा अधिकारी त्या पद्धतीनं कारवाई करत नाहीत, तात्काळ ती 5 धनगरांची सर्टिफिकेट तात्काळ रद्द झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळेजण आणि जीआर काढण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं तात्काळ भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.